डिच्चुकावा तंत्र स्वीकारण्यासाठी शिवजयंती दिनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे गावागावात चावडी वाचन आणि चौकाचौकात वाटपाचे नियोजन। पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार। पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे गावागावात चावडी वाचन आणि चौकाचौकात त्याचे वाटप करून डिच्चू कावा तंत्र स्वीकारण्याचा आग्रह धरणार झाला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। या अभियानाचा प्रारंभ शहरातील दिल्ली गेट बेस येथे शिवजयंतीच्या दिवशी होणार आहे। जय शिवाजी जय डिच्चू कावा आणि गोविंदराव पानसरे अमर रहे या घोषणा देणाऱ्यांना कॉम्रेड पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तकाचे वाटप केले जाणार आहे। हा ग्रंथ समाजात क्रांतिकारक बदल घडवण्यासाठी आणि भाडभ्रष्ट गुट्टलबाज उमेदवारांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी उपयुक्त असल्याने हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा। महाराष्ट्रातील तमाम शाळांमधून आणि विशिष्ट पाचवीच्या वर्गासाठी शिवाजी कोण होता हा ग्रंथ रॅपिडेक्स म्हणून सरकारने जाहीर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। येत्या शिवजयंतीला आम्ही म्हणजे 19 फेब्रुवारीला आम्ही अहमदनगर शहराच्या दिल्ली गेटसमोर कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचं जो की शिवाजी कोण होता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लोकांना आम्ही वाटणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आमची अट एवढीच आहे की जय शिवाजी जय डिच्चू कावा अशी घोषणा दिली पाहिजे आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे अमर रे अशा दोन घोषणा दिल्या तर आम्ही हा ग्रंथ 10 रुपयामध्ये देणार आहे। आणि जर कोणी म्हणाला का बाबा माझ्याकडे पैसेच नाही तरी त्याला तो ग्रंथ आम्ही देणार आहोत या दोन घोषणा दिल्या। तर आमचा मुद्दा असा आहे की जय शिवाजी जय डिच्चू कावा याचा उगम जो आहे गोविंदराव पानसरे यांच्या ग्रंथामधून झाला आणि आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले। आज देशामध्ये दारिद्र्य वाढत आहे, झोपडपट्ट्या वाढत आहे, बेकारी वाढते, याचं कारणच फक्त एवढं आहे की मागच्या दारांनी गुट्टलबाज जे भाडभ्रष्ट आहेत वगैरे सत्तापेंडार इथे सत्तेमध्ये आले आणि त्यांनी ह्या देशाचं सगळं काही नुकसान केलेलं आहे आणि म्हणून देशातील मतदारांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी आणि ज्याच्यामध्ये ज्या उमेदवारामध्ये शिवाजी महाराजांचे कमीत कमी 35% गुण आहेत वगैरे अशा माणसालाच मत दिलं पाहिजे, बाकी इतरांना डिच्चू दिला पाहिजे। जरी त्याने पैसे दिले किंवा कोंबडी दिली तर ती मतदारांनी पचवली पाहिजे आणि मत देताना फक्त एकच विचार केला पाहिजे, देश मोठा आहे आणि हा जो ग्रंथ आहे हा राष्ट्रीय ग्रंथ शिवाजी कोण होता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि 4थ्या आणि 5वीच्या वर्गामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रॅपिडेक्स म्हणून हा ग्रंथ वाचला गेला पाहिजे। विशेष गोष्ट म्हणजे या शिवजयंतीला आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक चावडीवर त्याचं चावडी वाचन व्हावं याचा देखील आम्ही आग्रह धरलेला आहे। धन्यवाद।